यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते पुण्यावरनं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पदवीदान सोहळा आज पार पडतोय आणि या सोहळ्यात पदवीदान कार्यक्रमामध्ये घालण्यात येणाऱ्या गाऊन आणि टोपी बदलून यंदा मराठमोळ्या ढंगाचा उपरणा आणि लाल टोपी घालून पदवीदान करण्यात येणार असल्याची भूमिका विद्यापीठानं मांडलेली आहे. त्यामुळे यासोबतच गेले चार वर्ष पदवीदान सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांना पुणेरी पगडी घालण्यात येते, मात्र या पगडीला विद्यार्थी संघटनांनी विरोध करून प्रमुख पाहुण्यांना फुले पगडी द्यावी अशी मागणी केली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठांनी पगडीचे वाद घालण्यापेक्षा उत्तम शिक्षण द्यावं अशी भूमिका घेतली, त्यामुळे विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठ हा वाद आज कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि अधिक माहिती घेऊया थेट आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे पुण्यावरून आपल्या सोबत आहेत. वैभव, पुण्यामध्ये पगडीचा वाद काही नवा राहिलेला नाही, आता हा वाद विद्यापीठात येऊन पोहोचलाय. संदीप, आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान सोहळा आहे, त्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच चर्चा जी आहे ती सुरू होती. विद्यापीठामध्ये सातत्यानं पगडीचा वाद जो आहे तो घालण्यात येत होता. यंदा दरवेळी घालण्यात येतो तसा काळ्या रंगाचा गाऊन आणि टोपी घालून पदवीदान करण्याऐवजी मराठमोळा पेहराव जो आहे तो करून पदवीदान करावा अशी मागणी विद्यापीठाने, अशी भूमिका विद्यापीठाने घेतलेली होती. आणि सकाळपासून पाहतोय आपण मॅनेजमेंट काउन्सिलचे जे सदस्य आहेत त्यांनी पुणेरी पगडी घातलेली होती, इतर जे सिनेट सदस्य आहेत त्यांना केशरी रंगाची टोपी देण्यात आली आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात येणार आहे त्यांना लाल रंगाची टोपी जी आहे ती देण्यात आली आहे. पेहराव जो आहे तो झब्बा करता असा पुरुषांचा आहे, तर साडी आणि पंजाबी ड्रेस जो आहे तो महिला आणि विद्यार्थिनींचा आहे. या सगळ्यांमध्ये केवळ ज्या फुले पगडी घालून मॅनेजमेंट काउन्सिलनं हा सोहळा करावा अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केलेली होती, मात्र मॅनेजमेंट काउन्सिलच्या सदस्यांकडून आजही टिळक पगडी जी आहे, पुणे पगडी जी आहे तीच पगडी घालण्यात आली. गेले चार वर्ष या अशाच पद्धतीनं ही पुणेरी पगडी घालून हा सोहळा करण्यात येतो अशी मागणी जी आहे ती थांबवून फुले पगडी घालून हा सोहळा करण्यात यावा अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केलेली होती. आपण विचारूया नेमकी तुमची काय मागणी होती आणि आता तुमची मागणी अमान्य झालेली दिसते. हो, गेली 8 दिवसापासून माननीय मी कुलगुरूंना भेटलो होतो की बाबा हा कार्यक्रमामध्ये कुठल्याही पगडीचा कुठलाही हा प्रकार करू नका, कारण का विद्यापीठामध्ये असंख्य प्रश्न असताना तुम्ही हा नवा वाद का वारंवार काढताय. मागच्या वेळेसही त्यांनी शाकाहारी मांसाहारी वाद ह्याच विद्यापीठाने झाला होता. आमचं असं स्पष्ट मत होतं की जो पारंपरिक जो युनिफॉर्म आहे तोच राहून द्या, परंतु त्यांनी जाणून बुजून त्यांनी ही फुले पगडी ठेवा असा आमचा त्यांचा ही होता, परंतु त्यांनी जाणून बुजून ही पगडी ठेवली. आम्ही पहिल्यांदा या विद्यापीठाचा आणि या कुलगुरूचा जाहीर निषेध करतो की महात्मा फुलेंच्या नावाने, ज्या सावित्रीबाई फुलेंच्या नावाने ह्या विद्यापीठामध्ये जर अशा प्रकारे जर प्रकार घडत असेल तर आम्ही याचा पहिल्या गोष्टी की यांच्या मागे कुठली विचारधारा आहे, त्याच्या मागे तावडे आहे, त्याच्या मागे जावडेकर आहेत, त्यांनी अशा कार्य करून विद्यार्थ्यावर विशिष्ट विचारसरणी लादण्याचा कार्यक्रम हे पुणे विद्यापीठ करत आहे. ह्याला आम्ही आता शांत बसणार नाहीत. आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने असं आवाहन करू इच्छितो की असा जर प्रकार येणार काळात घडत असतील आम्ही या विद्यापीठाचा आणि या सगळ्या प्रशासनाचा. वैभव, हा सगळा वाद आहे, विद्यार्थी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं आता पुणेरी पगडी की फुले पगडी हा वाद जो आहे तो विद्यापीठामध्ये येऊन. यानंतर मुंबईतली एक महत्वाची ब्रेकिंग बातमी येते. मेट्रो ट्रेन मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे सर्व प्रवाशांना एअरपोर्ट रोड वर उतरवण्यात आलेला आहे. एअरपोर्ट रोड स्थानक जे आहे मेट्रोचं त्या ठिकाणी उतरवण्यात आलंय. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आपण बघतोय की 4 दिवसांपासून बसचा संप सुरू आहे आणि घाटकोपर पासून वर्सोव्याला जाण्यासाठी मेट्रोचा एकच पर्याय लोकांसमोर आणि तो सुद्धा आता तांत्रिक अडचणींमुळे बंद झालेली आहे मेट्रो, त्यामुळे मुंबईकरांना कुठेतरी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. यानंतर पुढची एक बातमी येते, ब्रेकिंग बातमी आहे. चोपडामधल्या धानोरातील एका माथे फिरून भाऊ बहिणींना विहिरीत फेकल्याची कबुली दिली आहे. माथे फिरून स्वतः पोलिसांकडे ही माहिती दिली आहे. बालिकेवर अत्याचार केल्याची कबुली ही पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर जवळच्याच विहिरीचा शोध घेऊन बालके सापडली नाहीयेत. दरम्यान पोलिसांनी विहिरीतील पाणी उपसण्याचे आदेश दिले. या भाऊ बहिणीचा शोध सुरू आहे. आरोपी खालिद हा गेल्या 2 वर्षांपासून तणावात असल्याची माहिती समोर येते आहे. आपले प्रतिनिधी इम्तियाज आपल्या सोबत आहेत. इम्तियाज, काय माहिती द्याल याबद्दलची? चोपडा तालुक्यातील धानोरा या गावामध्ये एका मातेकडून आपल्या भाऊ बहिणीला रात्रीची वेळेस त्यांना विहिरीमध्ये फेकून दिले आहे आणि त्यांनी स्वतः पोलिसला जाऊन सांगितलं आहे की ते भाऊ बहिणीला मी विहिरीमध्ये फेकून दिलेलं आहे आणि ते बालिकेवर अत्याचारही केला असं त्यांनी कबुली दिली आहे पोलिसांना. आणि तो माथेफिरू 2 वर्षापासून तणाव मध्ये होता
आणि तो तो गल्लीतच लहान मुला त्रास देत होतो विनाकारण मुलांना छेडताना अशा घटना वारंवार घडल्या.